आपल्या स्वासे दोघे भाऊ शेख पिंगट यांना अखेरचा निरोप अखेरची आदरा जमवण्यासाठी दुःखी अंतकरणाने उपस्थित असलेले परिवाराचे आपले खर तर दुर्वैवी घटनेतून आमदारांचं खर तर या ठिकाणी निधन झालं. सातत्याने एक रुबाबदार व्यक्तिमत्व या परिसरामध्ये सहकार क्षेत्र असं, आध्यात्मिक क्षेत्र असं, गाडा शौकीन अनेक नातेसंबंध आणि या माध्यमातून अनेकांना त्या ठिकाणी मदत करायचं, सामाजिक कामं करायची आवड त्यांना त्या ठिकाणी होती. खरं तर चैतन्य महाराजांचा मठ व्हावा या दृष्टीने अनेक प्रयत्न त्यांनी अनेक सहकाऱ्यांबरोबर त्या ठिकाणी केले. कार्तिकी एकादशी दिवशीच्या वेळेला चैतन्य महाराजांच्या दिंडी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या बरोबरीने गेले 2-3 दिवस मी त्या ठिकाणी होतो आणि त्यांचा सहवास त्या ठिकाणी राहतो. शब्दाचा दुलपती तिथं माऊली खंडळ आहे, बाबाजी शेठ आहेत, शिंदे, हे सगळी मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्या वारकऱ्यांमध्ये त्या दिंडी सोहळ्यामध्ये सातत्याने मी त्या ठिकाणी त्यांना पाहिलं. वारकऱ्यांच्या सगळ्या त्यांच्या अंथरूण उच्चारण्यापासून तर त्यांना जेवण वाढण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दुर्गदादांनी केल्या. माझ्या सारख्याला वडीलक्याच्या नात्याने अनेक गोष्टी अनेक मार्गदर्शन करायचं काम दोघे भाऊंनी त्या ठिकाणी केलं. सहकारामध्ये काम करत असताना अनेकांच्या समस्या संस्था टिकल्या पाहिजे या दृष्टीने कामकाज केलं. आज भावाप्रमाणे प्रदीपदादा आणि त्यांच्या कुटुंबावर भावांवर जे दुःख झाले खरं तर उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सांत्वनाने हे दुःख कमी व्हावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. उपस्थित विन्नर सहकारी साखर कारखान्याचे आजी माझी संचालक मंडळी अशोकदादा आहेत, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, माझ्याबरोबर आलेले आमचे बंधू लक्ष्मणदादा शेखर असतील, वैभवशेठ तांबे असतील, त्याचबरोबर आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे काही दिवसानंतर या ठिकाणी सांत्वन करणार आहेत, त्यांचा निरोप आहे. त्यांच्या वतीनं आदर जो व्यक्त करतो उद्योजक किशोर शेतकर लंगट असतील आणि सर्व सहकारी असतील यांच्या वतीनं दोन भाऊला अखेरची आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती.